नमस्कार. वीकेंड आला ना की नेहमी काही ना काही वेगवेगळ्या डिमांड असतात. तर आज डिमांड होती की हॉटेलसारखं काहीतरी जेवण बनवायचं आहे. तर म्हटलं चला आज बनवूया मस्त असा अंडा मसाला आणि तंदुरी नान. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. तर सगळ्यात आधी ना आपण नानचं जे मिक्सचर असतं ते बनवून ठेवूया. त्याच्यासाठी मी इथे कणिक वापरलेली आहे. 1.5 कप मी कणिक घेतली आहे, गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यात थोडीशी साखर असते ना, पिठी साखर, ती घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला दही. तर 1-2 चमचे दही घालायचं आहे. फक्त एवढं लक्ष ठेवायचं आहे की दही थोडं घट्ट हवं आहे आपल्याला, खूप त्याच्यामध्ये पाणी नको आहे. तर 1-3 चमचे दही घालायचं आणि एकदम चिमूटभर सोडा घातला आहे मी याच्यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये बेकिंग पावडर वगैरे घालायची गरज नाही आहे. बेकिंग सोड्यानेसुद्धा थोडंसं चिमूटभर सोडा घातला तरी होतं. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. 1 चमचा तेल घालायचं आणि आता ह्याला ना आपण छानसा डो बनवून घेऊया. थोडं पाणी घालून कणिक मळायची आहे आपल्याला. कणिक ही आपल्याला खूप सॉफ्टही नाही भिजवायची आणि खूप पुरीसारखी घट्ट नाही भिजवायची आहे, पण पुरीपेक्षा थोडी कमी भिजवायची आहे. तर थोडी हलकी सॉफ्ट हवी आहे आपल्याला, जेणेकरून काय ना आपलं नान जे आहे त्या थोड्या जाड असल्यामुळे त्या आतून पण शिजतील. आता आपण तंदूर वगैरेमध्ये करणार नाही आहोत, गॅसवरच करणार आहोत तव्यावर. त्यामुळे कणिक जी आहे ती थोडीशी आपल्याला मऊ भिजवायची आहे, पण एकदम मऊ पण नाही, थोडी हार्ड असायला हवी आहे. आता परातीत करा हे सगळं, जेणेकरून ना आपल्याला ह्याला छान मळता येईल व्यवस्थित, कारण ह्याला मळणं खूप गरजेचं असतं या स्टेजला, तेव्हाच आपल्या नान छान सॉफ्ट होतील. आता बघा हे असं थोडंसं आपला जो तळहात असतो ना, तळहातानी ह्याला थोडंसं मळून घ्यायचं. चांगलं हलकं तेल कोट करून घ्यायचं आहे वरून आणि आता ह्याला आपण 15-20 मिनटं साईडला ठेवून देऊया. तोस्तर आपली भाजी होते, भाजी होस्तर ह्याला आपण साईडला ठेवून देऊया. आता हे झालेलं आहे बघा, एवढा सॉफ्ट आपल्याला हवा आहे. आता तुम्ही कणकेऐवजी मैद्याचासुद्धा वापर करू शकता. आता आपण भाजीची तयारी करू. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 1 छोटा टमाटो घेतलेला आहे. आता हा जो कांदा आहे ना हा आपल्याला एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे. तर मी इथे चॉपर घेतलेला आहे. ह्या चॉपरमध्ये आपण कांदा ना पहिले बारीक कापून घेऊया अशा पद्धतीने आणि ह्याला चॉपरमध्ये छान बारीक चॉप करून घेऊया. आता टोमॅटो जे आहेत ते आपल्याला मिक्सरला फिरवायचे आहे, ते ह्याच्यात घालणार नाही आहे. पण कांदा जेवढा शक्य होईल ना तेवढा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो चांगला शिजून जाईल आहे. प्लस तो असा चोथा पाणी होणार नाही रस्त्याचा मसाल्याचा आपला, तेवढी काळजी घ्यायची आपल्याला. कांदा आता मी चॉपरला चॉप करून घेते. हे बघा इतका बारीक चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आता मिक्सरमध्ये ना टोमॅटोची प्युरी करून घेऊया. एकदम झटपट बनणारी भाजी आहे ही. फार काही मसाले पण आपण त्यात केले नाही आहेत, काही नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो यूज करणार आहोत आणि आपले बेसिकचे जे मसाले असतात ते त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यातून काहीच घालणार नाही आहोत. आता ह्याच्यात पाणी न घालता ह्याची आपण प्युरी करून घेऊया. हे बघा आता हे झालं आपलं. आता ते मी अंडे जे आहेत ना ते बॉईल करून घेतले आहे. त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याला हाफ कट करून घ्यायचं आहे. कट करताना व्यवस्थित करायचं आहे जेणेकरून ते दोन्ही साईडनी व्यवस्थित, हां असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून ते दिसायलाही चांगले दिसतील. आता हे तवा मसाला करतो आहे आपण, तर मी हे तव्यावर करते आहे. तुमच्याकडे जर तवा नसेल तर तुम्ही कढईत केला तरी विशेष काही फरक पडत नाही. आता मी तेलामध्ये ना हळद थोडंसं तिखट आणि मीठ घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला अंडे जे आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आता फ्राय करताना जो आतला भाग असतो ना पिवळा त्याला खाली करायचा, जेणेकरून ते अंड्यामध्ये चांगला स्टिक होऊन जाईल शिजल्यानंतर, बाहेर निघणार नाही भाजीतसुद्धा टाकल्यानंतर. त्यामुळे तो भाग आपण सगळ्यात आधी करून घेऊया आणि त्याच्यानंतर वरचा भाग टोस्ट करूया. तर अशा पद्धतीने सगळे अंड्याच्यात ठेवून घ्यायचे. फार वेळ लागत नाही, 1-3 मिनटात होऊन जातं. फक्त एक हलका कलर यायला अंड्यांना आणि एक हलक्या फ्लेवरसाठी म्हणून आपण हे करणार आहोत. तर असं हे सगळे अंड्याच्यात ठेवून द्यायचे आणि आपण हे असं करून घ्यायचं आहे सगळं. आता हे झाले आहे खालच्या साईडनी. आता ह्याला टर्न करून घेऊया. हे बघा आतला पिवळा भाग निघाला नाही, याचा अर्थ हे व्यवस्थित झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा दोन्ही साईडनी कलर छान आलेला आहे. आता जो खालचा भाग आहे ना, आतला भाग जो पिवळा असतो, त्याला आपण खाली ठेवूया, जेणेकरून तो निघणार नाही. कारण तो निघाला तर भाजीमध्ये अंडे वेगळे आणि तो खालचा आतला योग जो आहे तो वेगळा होऊन जाईल. हे बघा हे आपलं करून झालं. आता याच तव्यामध्ये घालायचं आहे थोडंसं बटर आणि थोडंसं तेल. आता बटर जळायला नको म्हणून लगेच तेल घालायचं, जेणेकरून बटर जळणार नाही.
कारण आपण काय केलं ना, गरमच तवा आहे आपला, त्यामुळे बटर घातलं ते लगेच लाल आणि करपून जाईल. ह्याच्यामध्ये मी थोडासा खडा मसाला पावडर घातली आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेजपान पण घालू शकता. थोडासा मीठ घातलं आहे आणि आता या कांद्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कांदा जितका चांगला शिजेल भाजी तेवढी चांगली होते. आलं लसणाची पेस्ट आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर अशी एक पेस्ट करून घेतलेली आहे, ती अर्धा चमचा घातलेली आहे याच्यामध्ये. आता हे सगळं घालून आपण याला परतवून घेऊया. एक 3 ते 4 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं. कांद्याचा हलका रंग बदलला की टोमॅटोची प्युरी घालायची, आणि टोमॅटोची प्युरी घालून आता हे आपला जो मसाला आहे ह्याच्यामध्ये कांदाही कच्चा आहे टोमॅटोही कच्चा आहे, त्यामुळे हे दोन्ही चांगलं शिजल्या गेलं पाहिजे. त्यामुळे याला मीडियम फ्लेमवर चांगलं शिजवून घ्यायचं. आता ह्याच्यात काही बेसिकचे मसाले आपले रोजचे, तिखट, हळद, धणेपूड आणि काळा मसाला. आता गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता, मी काळा मसाला वापरते आणि थोडंसं धणेपूड. त्याच्यात जिरंपूड तरी घालत नाही, त्यामुळे धणेपूड घालायचं आहे, काळा मसाला घातला आहे. आता हे सगळं घालून याला मिक्स करायचं आहे. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपला तवा आहे लोखंडाचा, त्यामुळे कसा तो जास्तच गरम होतो आणि त्याच्यात भाजी पण लवकर शिजते. आता याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण आणि आता हा मसाला आपण चांगला शिजवून घेऊया, परतवून घेऊया चांगलं. ह्याला छान तेल, बघ छान तेल सुटायला लागलं की आता तुम्हाला भाजीला रस्सा हलकासा जेवढा पाहिजे कोटिंग करायला अंड्यांना तेवढं घालायचं पाणी. आता ही अंडा मसाला असल्यामुळे त्यात जास्त पाणी जाणार नाही, त्यामुळे आपण थोडंसंच पाणी घालणार. हे बघायला तेल सुटलं. आता ह्याच्यात कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात चिकन मसाला, मटन मसाला किंवा एग मसाला मिळतो तो कुठलाही मसाला वापरू शकता, पण मी हे मसाले वापरत नाही भाज्यांमध्ये, अशीच भाजी छान लागते. आता बघा आपली भाजी छान झालेली आहे, तेल छान सुटलं आहे. आता आपण याच्यात अंडे घालूया आपले. पुन्हा तेच, जे पिवळा भाग आहे तो खाली आणि पांढरा भाग वरती ठेवायचा. आणि आता ह्याला चांगलं शिजू देऊया आपण. आता हे मसाला चांगला शिजला आहे, आपली भाजी तयार आहे. आता ह्याच्यावर घालायची कोथिंबीर आणि भाजी करायची मस्त अशी सर्व. तर असा हा आपला अंडा मसाला बनून तयार झाला आहे. आता आपली नानची तयारी ती करूया. हे बघा भाजी बागा ती मस्त झालेली आहे, रंगही फार सुरेख आलेला आहे. आता नानची तयारी करूया. हे बघा आता ह्या नानला थोडंसं मळून घेऊया. हलकं तेल लावलं होतं आपण, ते तेलाने याला छान मळून घेऊया. आता ह्याचा एक गोळा करायचा. आता ही जी नान आहे ही तुम्ही पूर्ण मैद्याची पण करू शकता किंवा अर्धा मैदा अर्धी कणिकसुद्धा घेऊ शकता. मी पूर्ण कणकेचा केलेला आहे, ह्याच्यामध्ये मैद्याचा अजिबात वापर केला नाही आहे. आता ह्याला आपण लाटून घेऊया. आता शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओव्हल पण ठेवू शकता, म्हणजे की उभा पण ठेवू शकता, किंवा तुम्ही चपातीसारखा गोल करू शकता, किंवा ह्याला ट्रायंगल पण ठेवू शकता. आता ह्याला लाटून घ्यायचं आहे. आता ह्याला खूप पोळीसारखं पातळ नाही करायचं आहे, किंवा एकदम जाड पण नाही ठेवायचं आहे, कारण मग ते शिजत पण नाही आणि मग ते खायला पण चांगलं लागत नाही. तर हे बघा एवढा थिकनेस ठेवायचा आहे आपल्याला ह्याचा. आता ह्याच्यावर घालूया आपण कोथिंबीर थोडीशी आणि काळे तीळ घालायचे ह्याच्यावर आपल्याला, आणि काळे तीळ घालूया. आता हे हलकं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही, किंवा तुम्ही लाटण्याला ते पीठ लावून ते सुद्धा फिरवू शकता हलकं, म्हणजे हे फिट होऊन जाईल. आता एका ह्याच्यात भांड्यात आपण पाणी घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही नान जी आहे ही एका साईडला पाणी लावून घ्यायचं आहे. आता ज्या साईडला आपण तीळ आणि कोथिंबीर लावली होती ती साईड खाली ठेवायची, आणि जी खालची बाजू आहे तिथे आपण पाणी लावायचं. आणि पाणी लावताना खूप बचबच पाणी नाही लावायचं आहे, फक्त हलकं ओलं होईल एवढं, कारण आपलं हे तव्यावर स्टिक व्हायला हवं आहे. आपल्याला हे तव्यावर चिपकवायची आहे जेणेकरून आपल्याला ही फ्लेमवर शेकता येईल चांगली. त्यामुळे हे सगळीकडून बघा असं ओलसर करून घ्यायचं, जरासं फक्त बोटं ओले करून फिरवायचे. आता तव्यावर जी ओली बाजू होती ती खाली ठेवायची. गॅस तवा चांगला तापलेला असायला हवा आहे आपला. हे बघा याच्यावर छान असे 1-3 मिनिटांनी बबल्स यायला लागतात, तरी याला कमी आचेवर 10-12 मिनटं चांगले बलून्स येऊ द्यायचे आहे, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कारण कसं आहे, नान जी आहे ही थोडी जाड असते. आता ह्याला फ्लेमवर करून घ्यायचं. जेव्हा ह्याला बबल्स यायला सुरू होतात ना मोठे, त्यानंतर आहे ना तव्याला असं उलटं करायचं आणि ह्याला फ्लेमवर शेकून घ्यायचं. आता फ्लेम जी आहे ना ही थोडीशी कमी आचेवर ठेवायची, फुल फ्लेमवर ठेवून नाही करायचं, नंतर ती कच्ची होईल. आता हे बघा आपलं छान ह्याला कलर आला आहे, ही आपली शिजली आहे. आता थोडंसं ह्याला खालून जे आपण पाणी लावल्यामुळे हे चिपकलं होतं, त्यामुळे ह्याला खरडवून थोडंसं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर खालून जी खालचा जो भाग असतो ना तो व्यवस्थित झालेला नसतो, कारण आपण त्याला स्टिक केलेलं असतं. त्यामुळे फक्त थोडंसं फ्लेमवर आपण ह्याला आणि मेन म्हणजे तंदूरचं कलरसारखं यायला हवं म्हणून करून घेणार आहोत. आता हे बघा आपली इथे नानसुद्धा बनून तयार आहे.
आता ह्याला तुम्ही बटर लावा, तूप लावा, काही पण लावू शकता. मी बटर लावते आहे. बटर लावल्याने ना ही थोडी सॉफ्ट पण होईल आहे आणि ह्याला एकदम हॉटेल रेस्टॉरंटसारखी टेस्ट येईल आहे आणि अगदी तशीच बनते, एकदम सॉफ्ट आहे. मेन म्हणजे कसं आहे, बाहेर तंदूरची थोडीशी कधीकधी हार्ड होते, कडक असते, पण ही जी आहे ना ही एकदम सॉफ्ट झालेली आहे, म्हणजे लहान मुलंसुद्धा आरामात खाऊ शकतील, त्यांना कडक होणार नाही, चावताना त्रास होणार नाही. हे बघा किती छान सॉफ्ट झालेली आहे. मेन म्हणजे कच्ची नाही आहे, शिजली आहे व्यवस्थित. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.